या पुढच्या बातमीकडे, रोहित पवार आणखी अडचणीत येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण कर्जत जामखेड इथे पवार समर्थकांच्या संस्थेमध्ये आंदोलन झालाय. पीडित मुलांची छळवणुकीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. जामखेड पोलीस छळवणुकीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. रोहित यांच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी ही तक्रार केलेली आहे. राजप आमदार रोहित पवार यांच्या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ता स्नेहल कांबळे यांनी काय तक्रार केली आहे ते सुद्धा आपण पाहूयात. शरीराला टच करणं, त्यांना किस घेण्याचा प्रयत्न करणं असे उलट सुलट प्रकार जे आहेत हे संस्थाचालक भास्कर मोरे यांच्याकडून होत आहेत, आणि असं असून सुद्धा त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाहीये. आणि मला असं वाटतं हा जो भास्कर मोरे जो आहे तो रोहित पवार तिकडचे स्थानिक आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा निकटवर्तीय समजला जातो. रोहित पवार यांचं नेहमीचं उठणं बसणं आहे त्यांच्यासोबत, आणि मला खात्री आहे की हा भास्कर मोरे जो आहे त्याला रोहित पवारच वाचवत आहेत. तिथल्या मुलींनी जो आहे तो FIR केलेली आहे, पण भास्कर मोरे आउट ऑफ द रीच आहे, आणि याला कारणीभूत जे आहे याच्या मागे जो हात आहे तो रोहित पवार यांचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि रोहित पवार यांच्या सपोर्टवरती सगळ्या गोष्टी होत आहेत, तर मी मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे की हे जे संपूर्ण प्रकरण आहे भ्रष्टाचार आणि मुलींचा विनयभंग करणं, विद्यार्थिनींचा विनयभंग करणं, ह्याच्यासाठी विशेष SIT नेमली जावी आणि पूर्ण प्रकरणाची शेवटपर्यंत खोलपर्यंत चौकशी केली जावी.